जिल्हाधिकाऱ्यांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मांडवी जेटी पतन विभाग तसेच मेरीटाईम बोर्डाला दिली भेट. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुन्हा एकदा मॉर्निंग वॉकला सुरुवात केली असून त्यानिमित्ताने रत्नागिरीचे सागरी प्रवेशद्वार म्हणजेच मांडवी जेटी तसेच पतन विभाग आणि मेरीटाईम बोर्डाला भेट देऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हजर झाल्यानंतर मॉर्निंग वॉकला सुरुवात केली. त्यांनी अनेक ठिकाणी भेट देत तेथील वस्तुस्थितीची पाहणी केली. अशाच प्रकारे पुन्हा त्यांनी मॉर्निंग वॉकला सुरुवात केली असून रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ रत्नागिरीच्या मांडवी जेटीला भेट देऊन तेथे दुरुस्ती होत असलेल्या मांडवी जेटीची पाहणी केली. सुमारे 3,60,00,000 रुपये खर्च करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड त्याची दुरुस्ती करत असून हे काम निर्माण ग्रुपला देण्यात आलं आहे. त्या ठिकाणी कचरा कुंड्या तसेच या जेटी संदर्भात आवश्यक त्या सूचना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगमुगले यांना करण्यात आलं आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पतन विभागाच्या इमारतीला भेट दिली. तेथे असणारी गैरसोय आणि अन्य कार्याची पाहणी केली. त्याचबरोबर पतन विभागाच्या समोर असणाऱ्या कस्टम विभागाचीही पाहणी केली. त्या ठिकाणी चाललेल्या इमारतीची डागडुजी तेथील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या निवासस्थानाला भेट देऊन रत्नागिरी पोर्टबंदर निरीक्षक शंकर महानवर यांच्याकडून अधिक माहिती घेतली. येथे असणारे बोटी आणि प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांचं निवासस्थान दुर्लक्षित असल्याने त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांनी भागोजी शेटकीर मुक्तीधामाचीही पाहणी केली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढे जाताना त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य इमारत आणि तेथील सुशोभीकरण पाहिलं. रस्त्यावर झालेलं अतिक्रमण यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं मांडवी जेटी येथील मांडवीतील ग्रामस्थांशीही त्यांनी चर्चा केली आणि अधिक माहिती जाणून घेतली. या मॉर्निंग वॉकमुळे रत्नागिरी मांडवी तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या कार्यपद्धती समजून घेतल्या. त्यामुळे आता हे मांडवी बंदर लवकरच चांगल्या स्वरूपात नागरिकांसाठी खुलं होणार आहे.